निर्गुण सगुण प्रणवाकृति एक असे हा गणपती रक्षावया भक्तांप्रति अष्टस्थानी प्रगटला। गणेशोत्सव ही महाराष्ट्राची खासियत, महाराष्ट्राची ओळख मानली जाते। त्याचप्रमाणे गणपतीची आठ स्थानं म्हणजे अष्टविनायक हे देखील महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे। चला आज आपण या अष्टविनायकांना भेट देऊन पावित्र्य आणि मांगल्याची अनुभूती घेऊया। पुणे जिल्ह्यात करा नदीच्या काठी मोरगाव इथे श्री मयुरेश्वराचं मंदिर आहे। श्री गणेशाने मोरावर बसून असुराशी युद्ध केलं आणि त्याच्यावर जय मिळवला, म्हणून त्याला या ठिकाणी मयुरेश्वर किंवा मोरेश्वर या नावानं ओळखलं जातं। नगर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी सिद्धिविनायकाचं प्रसिद्ध ठिकाण आहे ते सिद्धटेक। श्री गणेशाच्या कृपेनं साक्षात भगवान विष्णूंना जिथे सिद्धी प्राप्त झाली ते हे स्थान आहे। या पेशवेकालीन मंदिराचा गाभारा अहिल्या देवीनी बांधलेला आहे। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली या गावी अष्टविनायकातील श्री बल्लाळेश्वराचं मंदिर आहे। गणेश भक्त असलेल्या बल्लाळ या बालकावर प्रसन्न होऊन श्री गजाननाने या ठिकाणी कायमचं वास्तव्य केलंय अशी आख्यायिका सांगितली जाते। रायगड जिल्ह्यातच खालापूर तालुक्यात महड इथं श्री वरद विनायकाचं अतिप्राचीन स्थान आहे। गृत्समद ऋषींनी घोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतलं आणि मी सदैव या ठिकाणी राहीन असा वर दिला, म्हणून याला वरद विनायक असं म्हटलं जातं। महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेल्या अष्टविनायकांपैकी आणखी काही क्षेत्रांना भेट देऊया उद्याच्या कार्यक्रमात। मंगलमूर्ती मोरया।